की सुरुवात जाता, एकंदरीत कसं काय दसरा साजरा केला होता? पेडण्याचा दसरोत्सव जो आहे तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे की हा दसरोत्सव केवळ पेडणे भागापुरता मर्यादित, तर ज्याला महाल म्हणतात रवळनाथ जो आहे तो महालाचा राजा आहे, ज्याच्यामध्ये पेडणे तालुक्यातील 24 गावं येतात. आणि या दसरोत्सवाची सुरुवात जी आहे ती अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होते. ते नवमीपर्यंत पालख्या निघतात. या पालख्या निघत असताना श्री भगवती मातेची प्रतिमा त्या पालखीमध्ये ठेवून मंगलाष्टकं वगैरे म्हटली जातात. विधिवत पूजा पहिल्या दिवशी होते. आणि आज दसरोत्सवाचा जो दिवस आहे त्या दिवशी रवळनाथ मंदिरामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने रवळनाथ भूतनाथेची तरंगे नेसवली जातात. आता ही तरंगे बाहेर पडलेली आहेत, आपण ढोलाचा आवाज ऐकत आहोत. करप्याच्या तिथं जाऊन तिथं पूजन होऊन ही तरंग येत आहेत. आणि आता ही तरंग भगवतीच्या मंदिरात जाऊन तिथं आवळीकडे शिवलग्न असं होणार आहे. आणि यानंतर ही तरंग कोटकरांच्या मांगरात जाणार आहे. आणि एकादशीच्या दिवशी ही तरंग परत भगवतीच्या प्रांगणामध्ये येऊन तिथे सर्व लोकांना कौल दिला जाईल. आणि तिथून ही तरंग आदिस्थान मांगर इथे प्रयाण करतील. तिथं राहिल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी परत ही तरंग तिथून बाहेर निघून तिथं परत कौल प्रसाद दिला जाईल लोकांना. आणि त्यानंतर मग ही तरंग आदिस्थानच्या बाहेर येऊन तिथल्या एका विशिष्ट अशा जागी ज्याला आपण रिंगण म्हणतो त्या तिथं मग भूत काढण्याचा एक भूतनाथाच्या कडून एक हे होतं. आणि ही भूतं काढल्यानंतर हा भूतनाथ जो आहे तो पुढे येऊन एक रागाने धावत जाऊ लागतो. असं म्हटलं जातं की ती भूतनाथाची जी जागा जी आहे ती वरती आहे डोंगरावरती. आणि तिथं त्याला मंदिर बांधून हवं असतं. आणि ह्या मंदिरासाठी तो तिथं जात असतो. लोक त्याला अडवतात आणि परत त्याला परतवतात. आणि तिथून परत ही तरंग रवळनाथ भूतनाथाची आपल्या रवळनाथ मंदिरामध्ये येऊन तिथं दसरोत्सवाची सांगता होते. आणि हा दसरोत्सव जो आहे तो सगळ्या लोकांचा उत्सव आहे. पेडण्यातील यच्चयावत लोक जे आहेत ते या दसरोत्सवात येत असतात. आणि ह्या दसरोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी सुद्धा इथं यावं असं आम्ही पेडणेकरांच्या वतीनं आवाहन करत आहोत.